आपण करत असलेल्या निवडीत हुशारी असते आणि म्हणूनच पाच अशी क्षेत्र पाहूया जिथे ज्ञानाची गरज असते, कारण त्याद्वारे सामर्थ्याला जीवनात वाव मिळतो. जीवनातील पहिलं क्षेत्र ते म्हणजे व्यवस्थापन. आणि प्रत्येकाकडे एकसारखाच वेळ असतो. प्रत्येक व्यक्तीकडे या भूतलावर 24 तास आहेत. काही जण खूप प्रगती करतात तर काही जण काहीच प्रगती करत नाहीत, असं का? काही लोक खूप शांत असतात आणि अगदी भरपूर काळ लोटलेला असला तरी सुद्धा त्यांनी प्रवासाचा आनंद लुटलेला असतो. तर काही जण हताश, निराश आणि सर्व काय केस उपटत असलेले असतात. पुष्कळचा पैसा थकवाल्यावर खर्च करतात. ही सगळी निवड असते. गलथान व्यवस्थापन थकवा आणि कोरडेपणा निर्माण करतो. आपल्याला जणू देवासोबत एका शक्तीच्या पाईपने जोडलेलं असतं आणि जेव्हा आपण वेड्यासारखी वागतो त्या पाईपाला भोक पडतं. शक्ती सगळी गळून जाते. तुम्ही समयोचित जगलं पाहिजे, म्हणजे थोडासा वेळ निश्वास टाकायला, विचार करायला, मजा लुटायला ठेवायला हवा. निश्वास टाकणं, मजा लुटणं, तुम्ही तुमच्यासाठी योग्य ते करणं हे शिकायलाच हवं. नक्कीच. मी रोज रात्री 9 वाजता पलंगावर असते. 9:30 वाजता मी झोपी जाते. रोज सकाळी 5:30 वाजता मी उठते. आणि उत्तम राहण्यासाठी कामाला सुरुवात करण्याआधी मी देवासोबत 2-3 तास घालवतेच. मी सांगितल्याप्रमाणे मला प्रतिनिधित्व करायचं असतं आणि मला खूप मदतही हवी असते. म्हणून मला सकाळी लवकर उठून देवासोबत वेळ घालवायचा असतो आणि त्यासाठी मी अस्वस्थ असते खूप. म्हणून मी लवकर झोपते. बघा, लोक जेव्हा मला एखादं नाटक किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी रात्री 8 वाजता येशील का असं विचारतात, तेव्हा मी म्हणते की नाही, नाही जमणार. माझी मुलं मला म्हणतात, अगं आई, रस्त्यावरचे दिवे लागले, घरी जातो आता. तुम्हाला सांगू, मला त्याची पर्वा नाही, कारण मी 67 वर्षांची. मला खूप छान वाटत. आणि 30 वर्षांचे लोक जे करू शकतात तेच मीही करू शकते. बघा, मी देवाच्या अतिविशिष्ट आशीर्वादित लेकरू आहे म्हणून नाही, तर मला माझ्या खाण्यापिण्याची काळजी घ्यावी लागते. मला सात्विक आहार घ्यावा लागतो. मला योग्य तेच खावं लागतं. माझी झोप पूर्ण झाली नाही तर मला चांगलं वाटत नाही. आणि मला तसं वाटायला नकोय. तुमच्या सवयी बदलून बघा जरा, बघा तुम्ही. चला, आज मी चांगला संदेश देतीये. ठीक आहे, तुम्ही म्हणाल देवा मला इतकं वाईट का वाटतंय. तुम्हाला अधिक आरामाची गरज आहे, अधिक झोपेची गरज आहे. सोडा पिणं तुम्ही थांबवायला हवं, अधिक पाणी प्यायला हवं. म्हणून देव तुम्हाला थोडंसंच देतो. आता जरा लक्ष द्या, बोटीतल्या पेत्राला आठवा. बघा, मला तसं करायचं नाहीये. तर मग राहा आजारी. पुढच्या आठवड्यात आरोग्यदान देणारा येणार आहे. मी त्या सभेला जाईन, प्रार्थना रांगेत असेन. चला, आता आपण वाढायची गरज आहे. वेड्यासारखं वागून चालणार नाही. फिलिपेकरास 1:10 पौलाने चर्चसाठी प्रार्थना केली. आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तुम्हाला ती आवडेलच अशी नाही. पौलाने चर्चसाठी केली तशी. आणि तो असं म्हणाला, माझी ही प्रार्थना आहे की तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी. तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी. वाढावी हे वचन असंही सांगतं की हुशारीने चांगली निवड करण्यासाठी आपल्यात प्रीतीची स्थापना केलेली आहे. असे की जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे. तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे. ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ आणि निर्दोष असावे, निर्दोष असावे. पौलाने केवळ त्यांनी चांगली निवड करावी म्हणून प्रार्थना केली. त्यांनी त्यांच्या समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना केली नाही, उत्तम निवडीसाठी केली. माझ्याशी तुम्ही सहमत आहात का? आपण चांगली निवड करायला सुरुवात केल्यावर प्रत्येकच वेळी समस्या उद्भवत नाहीत. अजूनही समस्या असतीलच, अजूनही प्रार्थना करावी लागेल. पण मला केवळ प्रार्थना रांगेतच उभं राहायचं नाही,
गलथान व्यवस्थापन पुष्कळ प्रश्न निर्माण करतं. खूप व्यस्त असल्याची स्वतःचीच तक्रार तुम्हाला वारंवार ऐकू येत असेल तर बदल करा. एक सांगू, मी खूप व्यस्त असते हे ऐकण्याचा मला कंटाळा आलाय. अहो, इतरांकडूनही हेच ऐकायचा कंटाळा आलाय. कसे आहात? बिझी कशा आहात ताई? व्यस्त. तुम्ही कसे आहात? अहो व्यस्त. एकंदरीत आपल्या जीवनात फक्त व्यस्तपणाच आहे. चला ज्ञानासंबंधी आणि पैशाबाबतीत विचार करू. पैसा आणि कर्ज याचा खूपच प्रचंड असा ताण आहे आपल्यावर, आणि म्हणूनच कर्जातून बाहेर पडण्यासाठी मी प्रोत्साहन देते. केवळ चमत्काराने कर्ज रद्द करणाऱ्या चर्चमधल्या सभेला जाऊ नका. क्रेडिट कार्डचं कर्ज फेडून टाका, त्याचा सोय म्हणून वापर करा. पैसे नसताना वस्तू विकत घेण्यासाठी नाही. आधीच घातलेले गोंधळ सावरणं खूप कठीण आहे. तुम्हाला कसं वाटतंय हे कळतंय मला. आणि डेव्हच्या आणि माझ्या लग्नाला काही वर्ष झाली असताना आमच्याकडेही एक क्रेडिट कार्ड होतं, आणि खरं तर आम्हाला नको होतं. मी त्याच्याशी बोलले होते, स्त्री शक्ती अद्भुत आहे. आणि लवकरच आमच्या कार्डवर भरपूर कर्ज तयार झालं, आणि ते आमच्या मागे लागले. आणि लहानशी रक्कम प्रत्येक महिन्यात भरण्यासाठी पुढच्या महिन्यात जास्त भरावी लागते. म्हणून मग निर्णय घेतला की आपण ते कर्ज फेडून टाकायचं. आणि एक सांगू, 2-3 वर्ष आम्हाला अगदी 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 काटेकोर होऊन जगावं लागलं. आणि मग त्यानंतर आम्ही त्या कार्डवर काहीही बाकी ठेवली नाही जी महिन्याच्या शेवटी आम्ही भरलेली नसेल अशी. तुम्हाला वाईट वाटावं म्हणून मी हे फुशारकीने सांगत नाहीये, कारण पुष्कळांना तसं जमणार नाही. पण मी सांगते की हे शक्य आहे. आणि हे शक्यच नाही असं तुम्हाला वाटत असेल तर ते तुम्ही करूच शकणार नाही. म्हणूनच बघा, पैशांची बचत करून गोष्ट घ्या. हे शक्य आहे. पैशांची बचत करून तुम्ही नवीन कार घेऊ शकता. तुमचं असे हो, तुम्ही बचत करू शकता. अहो, उधार घेणं खूप सोपं आहे, पण बघा शेवटी पैसे हे द्यावेच लागणार आहेत ना. मग त्या भानगडीत पडूच नका, पैसे द्यावेच लागणार आहेत आज ना उद्या. मला अशा परिस्थितीतील लोकांकडे बघावंसं वाटत नाही जे नोकरी केल्यावर भीतीने गळून जातात. बघा, तुमच्याकडे पैशाची आपत्कालीन तरतूद ही असायलाच हवी. स्वतःकडचा पैनपैकी पैसा खर्च करू नका. पैशाच्या व्यवस्थापनेची डेव्हकडे इतकी सुंदर संकल्पना असते. तो इतकं सुंदर पद्धतीने पैशाचं व्यवस्थापन करतो आणि काही गुंतागुंत करत नाही. त्यासाठी त्याला कुठलाही कोर्स करायची गरज पडली नाही. त्याचं तत्व आहे, थोडी बचत करा, थोडा खर्च करा, थोडंसं दान करा. हे कठीण आहे का? बघा मी इथे आहे. हे तुमच्या आवाक्यात आहे. हो, नक्कीच नक्कीच हे तुमच्या आवाक्यात आहे. थोडी बचत, थोडा खर्च, थोडंसं दान, तुमच्या कुवतीप्रमाणे. सगळ्यांनाच सीमा आणि मर्यादा असतात. जर तुम्ही स्वतःच्या मर्यादेत राहिला तर देव तुमच्या मर्यादा वाढवतो, कारण तुमच्याकडे जे असतं त्याला तुम्ही प्रतिष्ठित असता. जर जुनी कार तुम्ही भंगारासारखी ठेवत असाल तर नवी का द्यावी देवाने तुम्हाला? आमेन. तुम्हाला वाटेल हे खूप आध्यात्मिक आहे. हो, हे खरे. कसं जगावं हे मी तुम्हाला शिकवतीये. तुमच्यावर असलेला ताण कमी करायला मी तुम्हाला शिकवतीये. ही सगळी बायबलची तत्व आहेत. बायबल बचत करून मुलांच्या मुलांना वारशाने देण्याविषयी सांगतं, आणि ते म्हणतं, चांगला मनुष्य आपल्या पुतपौत्रास वतन ठेवितो. निवृत्त झाल्यावर काय करायचं म्हणून घाबरू नका तुम्ही. आणि जर तुम्ही आत्ताच काही केलं नाही, बघा आत्ता, जर तुम्ही आत्ता काही केलं नाही, बघा आत्ता, तर मग नंतर
वेळ निघून गेलेली असेल. म्हणून आजच काहीतरी करायला हवं. बघा, मी घमेणखोरपणाने हे बोलत नाहीये, पण बघा, वाट पाहायची तयारी असेल तर काय शक्य होईल ते सांगते. धीराने वाट पाहायची तयारी जर तुम्ही ठेवली नाही तर तुम्ही कर्जातून बाहेर पडू शकणार नाही, नक्कीच नाही. आमेन. धीरामध्ये शक्ती असते. जेव्हा तुम्ही धीर धरता त्या जगण्यात सामर्थ्य असतं. या सेवा कार्यात असताना एकदाच आम्ही कर्ज घेतलं. खरं तर ते कर्ज नव्हतं, बॅप्टिस्ट चर्चकडून $500 कॉपी मशीन आम्ही घेतलं होतं सेवा कार्याच्या अगदी सुरुवातीला, आणि $50 असे एक एक करून 10 हप्त्यात आम्ही पैसे भरले. हेच फक्त कर्ज होतं गेल्या 30 वर्षात या सेवा कार्याचं, एवढंच कर्ज. का? प्रामाणिकपणे सांगते, मी कदाचित डेव इतकी धीराची नाही, कदाचित ते कर्ज मी घेतलं असेल. पण डेव म्हणाला की नाही, आपण कर्ज घ्यायचं नाही. आणि त्याच्याकडे छोटी छोटीशी खाती आहेत, त्यामध्ये आम्ही इमारतीसाठी साठवतो. 3, 4, 5, 6 वर्षांनंतर कशाची गरज लागणार हे तो जाणून असतो, आणि त्याप्रमाणे तो छोटी खाती तयार ठेवतो. लहानपणी तो सॉक्समध्ये पैसे साठवायचा, सॉक्समध्ये, आणि पैसे ठेवलेला सॉक्स नेहमी त्याच्या ड्रॉवरमध्ये असायचा. तो काहीतरी काही पैसे वाचवायचा, काही खर्च करायचा, काही दान करायचा. 16व्या वर्षी त्याने पहिल्या कारसाठी रोख पैसे दिले, कारण साधारण लहान असल्यापासून त्याने तशी योजना बनवली होती. काही लोकांना बचत कशी करायची हे समजत नाही. ते सगळं खर्च करून टाकतात. Malachi 3 बायबल स्पष्टपणे सांगतं, दशमांश आणि अर्पणे या संबंधाने देवाला ठकवू नका. कुणीतरी म्हणतं, पण जुन्या करारातील गोष्टींवर माझा विश्वास नाही. हा मूर्खपणा आहे. देण्यापासून तुम्ही पळ काढताय. त्यांना दशमांश कायदेशीरपणे द्यावा लागेल. कृपेमध्ये आपण काय करतोय सांग. माझा दशमांशावर विश्वास आहे. मी त्या पलीकडेही विश्वास ठेवते. तुमचा पूर्ण दशमांश, तुमच्या संपूर्ण उत्पन्नाचा 10वा भाग तुम्ही भांडारात आणा, यासाठी की माझ्या मंदिरात अन्न असावे. म्हणजे जिथे तुम्ही शेकता, आराधना करता, त्या ठिकाणी तुम्ही द्या. तुमचा पैसा भांडारात आणा. अशा आध्यात्मिक ठिकाणी जिथे लोक मदतीसाठी येतात आणि त्यांच्यासाठी ही मदत असते. म्हणूनच मी काय करू शकते. कामावर असताना जेव्हा एखादी बहीण तिच्या लहान 3 मुलांना घेऊन माझ्याकडे येते, रडत, माझा नवरा मला सोडून निघून गेला आहे, मी निराधार आहे, मी मुलांना भरवू शकत नाही, माझी मदत कराल का, मी असं म्हणायला हवं की क्षमा कर, यासाठी मी वेगळे पैसे ठेवलेले नाहीत? नक्कीच नाही. बायबल म्हणतं, प्रत्येक चांगल्या कार्यासाठी द्यायला आपण तयार असायला हवं. प्रत्येक चांगल्या कार्यासाठी. आणि देण्याचा एक भाग म्हणजे त्यासाठी योजना आखा, पैसे तयार ठेवा. आता ऐका, सर्व दशमांश भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुमच्याकरिता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतीती पहा. तुमच्या पिकाची नासाडी करणाऱ्यास मी धमकावीन. सर्व राष्ट्रे तुम्हास धन्य म्हणतील. एक सांगू का, किती जण बायबलवर विश्वास ठेवतात? सगळे हात वर आहेत. किती जण दशमांश देतात सांगा मला. पुष्कळ ख्रिस्ती लोक देत नाहीत. एक सांगू का, बघा, आकडेवारी सांगते मी तुम्हाला की जे कोणी असोत, केवळ 20% लोकच दशमांश देतात. आपण सगळे बायबलवर विश्वास ठेवतो, मग आपण तसं का करत नाही सांगा मला. किती सुंदर अभिवचन आहे की तुमच्या पिकाची नासाडी करणाऱ्यास मी धमकावीन, तुमच्याकरिता आकाश कपाटे उघडीन. जर ते 10% तुम्ही देवाला दिले नाही तर सैतान ते चोरणार आहे. काय
जर ते 10% तुम्ही देवाला दिले नाही तर सैतान ते चोरणार आहे, आणि जर तुम्ही देवाला ते दिले तर जे 90% तो तुम्हाला ठेवायला देतो ते 100% पेक्षाही अधिक लाभदायक ठरतील। आणि खरं सांगू का, विश्वास ठेवा अगर ठेवू नका, पण असंच घडतं, असंच घडतं। तुमच्या पैशातून काही खर्च करा। काही लोकांना कसा खर्च करायचा कळत नाही, त्यांचं समत असतं की त्याशिवाय माझं चालू शकतं, चालू शकतं, हो त्याच्याशिवाय माझं चालू शकतं, त्याच्याशिवाय माझं चालू शकतं, आणि मग ते हेवा करतात, चिडू लागतात प्रत्येकावर ज्यांच्याकडे ते असतं त्यांच्याशी तरहेवाईक वागतात। तुम्हाला हवं ते जाऊन विकत घ्या, पण तुम्हाला थोडंसं साठवायचं आहे, थोडंसं द्यायचंही आहे। सगळंच खर्च करू नका, तर थोडंसं खर्च करा। सगळंच पावसाळ्यातल्या दिवसांसाठी साठवू नका, आज त्यातल्या काहीचा आनंद घ्या। तुमच्या जिभेच्या हुशारीने मित्र आपण तसं करू शकतो की नाही, जीवन आणि मरणाचं सामर्थ्य जिभेमध्ये, जो जसा वापर करील तसं त्याला जीवन किंवा मरणाचं प्रतिफळ मिळेल। तुम्ही स्वतःला दयनीय करू शकता किंवा आनंदी ठेवू शकता तुमच्या बोलण्याद्वारे। पुष्कळ महान अशी वचनं आहेत बायबलमध्ये, योग्य वेळी योग्य उत्तर मोठा आनंद मिळवून देतं। आता मी सविस्तर सांगत नाही, मला पुढे काही सांगायचं आहे, 5 मिनिटं जास्त झाली तर मला क्षमा करा। तुम्हाला तुमचा नाश्ता जरूर मिळेल, किंवा तुमचे चिमुरडे जे मागतात तेही नक्कीच तुम्हाला सगळं काही मिळणार आहे। चला व्यभिचाराच्या मूर्खपणाविषयी बोलूया। नीतिसूत्र 6:32 लोकांचं इतकं गप्प राहणं कधी कधी मला बोचतं। स्त्रीशी जारकर्म करणारा अक्कल शून्य आहे। नैतिक दृष्टीने समजण्यामध्ये जो आपल्या जीवनाचा नाश करून घेऊ पाहतो तो असे करतो। आता कुणी असं का करतो? कारण त्यांना असं वाटतं, त्यांची अभिलाषा, भावना, मला आणि डेव्हला हसू आलं, आमच्या मैत्रिणीचा मुलगा आहे, खूप छान, खूप सुंदर देखणा असा, जो नुकताच पदवीधर झालेला आहे आणि त्याला ड्रग्सची समस्या होती आणि त्यातून सुटकेचा त्याने छान प्रयत्न केला आणि मुलांनी त्याला खूप शिकवलं आणि त्यातली एक गोष्ट होती मोहापासून दूर राहणं। यावर जरा जास्तच भर दिला, मोहापासून दूर जाणं। इथून गेल्यावर तुम्ही मोहाशी खेळू नका, त्यापासून दूर जा। एकदा तो आणि त्याची आई एका पेट्रोल पंपावर थांबले आणि जवळ एक छोटंसं दुकान होतं, ती दुकानात कोल्ड्रिंक आणायला गेली, तो पेट्रोल भरून घेत बाहेर थांबला कारमध्ये आणि खूप सुंदर मुली आल्या आणि त्या त्याची टर उडवायला लागल्या। तो पळत त्या दुकानात गेला जिथे त्याची आई होती आणि तिने विचारलं की काय झालं, तो म्हणाला मी दूर पळतोय। तिने विचारलं दूर पळतोयस म्हणजे काय, तर तो म्हणाला की मी दूर पळतोय। त्याच्या डोक्यात इतकं भरलं होतं मोहापासून दूर पळणं आणि तो त्या मुलींपासून दूर पळाला। आपल्यासारख्या प्रौढांनी सुद्धा असं पळण्याची गरज असते। ज्ञानाचा वापर करा। जर घरी पत्नी आहे, 3 मुलं आहेत आणि पत्नी ही नोकरी करते, तुमचा छान सुखी संसार आहे, तर रोज त्या 25 वर्षांच्या अखूट टॉप आणि स्कर्ट घातलेल्या मुलीबरोबर फिरायची गरज आहे का? सांगा, हे काही ज्ञान नाहीये हो। अशा पुष्कळ गोष्टी असू शकतात। मला नाही वाटत मला काही समस्या होईल। चला स्वतःवर अतिभरवसा ठेवू नका। तुम्ही दैहिक आहात, तुम्ही थोडं जरी मोहात पडलात, बघा लोक व्यभिचारात पडत नाहीत तर ते त्यात प्रवेश करतात। आपण पापात पडत नाही, मी त्याचा द्वेष करते, मी त्यात पडत नाही तर मी त्यात प्रवेश करते। आता जरा नीट लक्ष द्या, मला जरा परत मागे जाऊन सगळं ठीकठाक करायचं आहे।
जर तुम्ही कर्जबाजारी असाल तर तुम्हाला दोष देत नाही. जे टीव्हीवरून पाहत आहेत आणि जे इथे आहेत, जर तुम्ही व्यभिचारात अडकलेले असाल तर तो जीवनाचा शेवट नाहीये, तुम्हाला क्षमा मिळू शकते. स्वतःशी प्रामाणिक राहा आणि हे सिद्ध झालंय की जर कुणी अशा मोहात सापडला तर पुढच्या वेळेला कठीण जात. आणि म्हणूनच मी हे तुमच्या भल्यासाठीच सांगते आहे, कारण सामान्यत लोकांना अशा बाबतीत बोलता येत नाही, पण कुणीतरी बोलायलाच हवंय. मी हे याआधी कधी बोलले नव्हते म्हणून आज बोलते. जर तुम्ही देवभीरू स्त्री असाल, तुमच्या पोशाखाबाबतीत जागरूक असा, तुम्ही कुणाला मोहात पाडू नये. तुमचे कपडे फार पारदर्शक असे असू नयेत, घट्ट असू नयेत, तंग आणि तोकडे असू नयेत. जाऊन आरशात बघा आणि विचारा की मी सेक्सी दिसते का. विचारा मी देवाचं प्रतिनिधित्व करते का. तो खुश आहे का या माझ्या दिसण्यातून. कदाचित थोडं पुढे जाऊन सांगते, जेव्हा तुम्ही स्कर्ट घालता तेव्हा असं बघू नका, थोडंसंच वाकून बघा. मला नाही माहीत कोण कसं बघतं, म्हणजे लोक विचारच करत नाही. कदाचित हे चांगलं दिसत असेल जेव्हा तुम्ही असे असाल तेव्हा, किंवा जर तुम्ही अशा प्रकारे. मी अजूनही काळजी घेते खाली वागताना, मी सवय लावली आहे वागताना असा हात इथे ठेवायची. अरे मी हा विचारच केला नव्हता. कदाचित तुमच्या आईने तुम्हाला सांगितलं नसेल म्हणून आज मी तुमच्या आईची भूमिका करते आणि तुम्हाला सांगते. मोहापासून दूर पळा आणि सर्व प्रकारच्या सैतानी गोष्टींच्या विरोधात उभे राहा. हे सगळं खूप महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या तुम्ही, खूपच महत्वाचं आहे. शेवटचं जे मला सांगायचं आहे की मित्रांबाबत पाचच गोष्टी आहेत, वेळ, पैसा, शब्द, सेक्स. कुणाकडे बघता याची काळजी घ्या. मित्र आणि सोबत्यांविषयी ज्या कुणा लोकांशी आपण जोडले जातो ते खूप महत्वाचे असतात आपल्या कल्पनेपेक्षाही. आणि बघा, लोखंडच लोखंडाला धार लावत असतं. लोखंडच लोखंडाला धार लावतं. अशा कुणाची तरी सोबत करा, केवळ त्यांच्या जीवनशैलीमुळे चांगलं आणि उत्तम असं जगण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन आणि उत्तेजना मिळेल. आमच्याकडे काम करणारी एक मुलगी आहे, तिच्यासाठी मी खूप वेळ दिलाय. ती मला असं म्हणते की तुझ्या केवळ आसपास राहिल्यानेच मला खूप छान वाटतं, आणि ही खूप मोठी प्रशंसा आहे. मला वाटतं अशी प्रशंसा आपल्या सगळ्यांनाच मिळायला हवी. केवळ तुमच्या भोवती असण्याने मला मोठी व्यक्ती झाल्यासारखं वाटावं, त्यामुळे मला अजून चांगलं वाटावं. बघा, लोकांशी वागताना मला त्याची मदत होते. जर तुम्ही एखाद्या असभ्य व्यक्तीच्या सानिध्यात असाल, तुम्हाला असभ्य वाटेल, पण जर तुम्ही सभ्य लोकांसोबत असाल, तुम्हीही सभ्य व्हालच आहो. तुमची जीवनात प्रगती होईल केवळ काही चांगल्या मित्रांची निवड तुम्ही केल्यामुळे. नाहीतर घरी एकट्याने एकाकी राहणं तुम्ही पसंत कराल वाईट मित्रांपेक्षा. आम्ही आपण हे लक्षात घ्यायला हवं की हे आहे ज्ञान. हुशारीने केलेली निवड ही जीवनात शांती आणते, आणि म्हणूनच आपल्या संबंधात ज्ञान आपल्याला यशस्वी बनवतं, कामावरही मौल्यवान ठरवतं आणि आर्थिक स्थैर्य देतं. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात परिणाम घडवतं. म्हणूनच ज्ञान न मिळवण्याचं काहीही कारण नाही, कारण बायबल सांगतं की ही जगातली सगळ्यात मौल्यवान अशी गोष्ट आहे. आमचा विश्वास आहे की तुम्ही उत्तम ते कराल. देवाची स्तुती असो.
आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये ही सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या tmmindia.org वर. तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा, जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाढवू. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस फॉर मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.